thank you आणि विरोधक जोरदार तयारीला भाजप प्रणी सत्ताधारी एनडीए आघाडीला कोणत्याही अवस्थेत देशात पुन्हा सरकार आणायचं तर विरोधी पक्षांच्या स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला करो या मरो या मरो मोदी सरकारचा पराभव करायचा त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार हालचाली घडताना दिसतात या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा पक्ष आणि मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी लढणारा प्रभावी नेता म्हणून ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणाच्या बाजूने असणार हा मोठा प्रश्न आहे राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली या नेत्यांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कसं सेलिब्रेशन करावं याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे असं असताना आता सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे यांना आपल्या सोबत यावेत यासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर देणारी वक्तव्य सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून केली जातात त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या हालचाली सुरू नाहीत ना अशी चर्चा सुद्धा आता रंगू लागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय या नेत्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी तर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचं वक्तव्य केलंय राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर उत्तमच ते आमच्यासोबत आले तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहू राज ठाकरे हे मोठे नेते आहेत असं शंभूराज देसाई यांनी सांगितलंय शिंदे गटाचेच नेते संजय शिरसाट यांनी देखील याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे राज ठाकरे हे वेगवेगळ्या सूचना देत असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या भेटीवरती दिलेली आहे दरम्यान या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर आता उद्धव ठाकरेंना जर रोखायचं असेल तर राज ठाकरे हे महायुतीसाठी महत्वाचे राज ठाकरे महायुतीसाठी महत्वाचे आहेत कारण राज ठाकरे हे प्रभावी व्यक्तिमत्व आहे त्यांची तरुणांमध्ये क्रेज आहे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी फार लांबून नागरिक सभास्थळी येतात था। राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाची शैली देखील तडपदार आहे ते निवडणुकीच्या प्रचारावेळी जे भाषण करतात ते अत्यंत प्रभावी आणि पुराव्यासकट असतात ते मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ दाखवून विरोधकांच्या कामांची सुद्धा करतात आणि त्यामुळे सध्या आव्हान उद्धव ठाकरे रुपी शिंदे समोर आहे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी कशा पद्धतीने ती शिवसेना या पक्षासाठी योग्य नव्हते हे जर कुणी सांगू शकत असेल आणि लोकांना जर ते पसू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त राज ठाकरेंच्या तोंडचे वाक्यच पचले तर पचतील अशी ही भावना पण या सगळ्या घडामोडींमध्ये मराठा काळ राज ठाकरेंना खेळता येणार नाही मनोज जरांगे पाटलांना सुरुवातीला दिलेला पाठिंबा आणि शेवटी मनोज जरांगे पाटलांची उडवलेली खिल्ली मराठाच्या या आंदोलनामागे असणारा मोठा हात हा एक राजकीय व्यक्तीचा आहे असं सांगून राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना दिलेला पाठिंबा अप्रत्यक्षपणे काढून घेतला त्यामुळे राज ठाकरेंचा इम्पॅक्ट मराठा समाजावर तरी कमी पडेल असं दिसतं एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय एका ठाकरेंसमोर दुसरा ठाकरे उभा करून शिंदेंनी जी चाप्टर की केलेली आहे म्हणजे जो चॅप्टरपणा दाखवलेला आहे यामध्ये शिंदेच्या हाती काही लागेल की उद्धव ठाकरेच बाजी मारून जातील